नमस्कार बालमित्रांनो तुम्हाला शब्द माहिती आहेत शब्दांना मिळून वाक्य तयार होतात हेही तुम्हाला माहिती आहेत ते शब्द ती वाक्य वापरून तुम्ही खूप बोलता गप्पा मारता बरोबर की नाही पण आपण आता लेखनासाठी थोडं बघणार आहोत हा पुढील उताराचं वाचन करताना चित्राऐवजी शब्द वाचूयात म्हणजे आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करता येईल एक तळे होते तळ्याकाठी दोन बेडूक बसले होते एक मुलगा पाण्यात खेळायला आला त्यानं त्याचं दप्तर तळ्या काठी ठेवलं दप्तर पाहून बेडकांनी पटकन पाण्यात उडी मारली चला तर अशीच चित्र वापरून काही वाक्य तुम्हाला सुचतायत का तुम्ही नक्कीच करू शकाल आता मी तुम्हाला परडीमधून काही शब्द देते हां पेन्सिल या शब्दाला अनुसरून योग्य शब्द निवडा पेन्सिल बघ पेन्सिल आण पेन्सिल घे पेन्सिल नको पेन्सिल टाक पेन्सिल पडली अशी वाक्य आपण केली अगदी छोटी दोन दोन शब्दांची ती तुम्ही लिहून बघितली ना पेन्सिल सराव किंवा पेन्सिल चालव अशी वाक्य बरोबर वाटत नाहीत म्हणजे ती अर्थपूर्ण होत नाहीत तुम्ही अनेक वस्तू चित्र पाहतात अशा काही वस्तूंची चित्र तुमच्या समोर येतील त्या चित्रांची लगेच नावं सांगा बरं का घर सायकल झाड आता हे तीनही शब्द आपण एकत्र आणले तर त्याची छोटी छोटी वाक्य तयार करून लिहिण्याचा प्रयत्न करूयात हे घर आहे घरासमोर घरा सायकल दिसत आहे घराच्या आजूबाजूला अनेक झाडे आहेत अशा प्रकारे आपण चित्र वापरून देखील वाक्य तयार करू शकतो आता समोरील काही कृती पाहून वाक्य सांगता येतील का हत्ती सोंडे मध्ये पाणी घेऊन फवारत आहे बाबा घरी लॅपटॉपवर ऑफिसचे काम करत आहेत फुलांवर रंगबिरंगी फुलपाखरे सुंदर दिसतात अशा प्रकारे कृती पाहून छोटी छोटी वाक्य आपण तयार करू आता बघा हा शब्दांपासून वाक्य तयार करताना काय गंमत होते पेन्सिल लिही नुसतं असं म्हटलं तर आपल्याला ते वाक्य अर्धवट वाटत तर पेन्सिल याला आपण काय जोडू शकतो म्हणजे ते वाक्य अर्थपूर्ण होईल अगदी बरोबर पेन्सिलने लिही तसंच पेन्सिल टोक कर आता तुम्ही अर्थपूर्ण वाक्य करा बरं पेन्सिलला टोक कर पेन्सिलचा रंग बघ अशा प्रकारे पेन टेबल सायकल हे शब्द घेऊन वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा आपण दोन शब्दांचं वाक्य पाहिलं आता थोडं मोठं अर्थपूर्ण वाक्य तयार करूयात का समोर फुग्यांवरती काही शब्द लिहिलेले आहेत प्रत्येक गठ्ठ्यातील एक फुगा काढायचा आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करायची मोर मोर पाने होईल का छे मोर पिसारा हो तयार होईल पिसारा खातो उडतो फुलवतो की जातो फुलवतो मोर पिसारा फुलवतो तसं बघितलं तर मोर शाळेत जातो हेही वाक्य बरोबर आहे पण कुठेतरी गोष्टीत हो की नाही मोर तुमच्या शाळेत आला तर तुम्हाला आवडेल का मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तसच शेळी शेळी पान खाते आता पुढील शब्द शब्दात बघा बरं विमान शाळेत जाते हे वाक्य पण मोरासारखंच झालं गोष्टीतलं विमान शाळेत जाईल कदाचित पण विमान आकाशात उडतं हे वाक्य जास्त बरोबर होईल मी शाळेत जाते किंवा जातो ही वाक्य अर्थपूर्ण होतात समोरील वाक्यांचं निरीक्षण करा सौरभ खातो सौरभ पुरणपोळी खातो सौरभ आईने केलेली पुरणपोळी खातो सौरभ आईने केलेली गोड पुरणपोळी भराभरा खातो पाहिलं का सौरभ खातो हे सुरुवात आणि शेवटचे शब्द न बदलता आपण बरंच मोठं वाक्य तयार करू शकतो म्हणजे एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य म्हणतात आपण काय शिकलो चित्राच्या आधारे वाक्य तयार करणं कृती पाहून वाक्य तयार करणं गटातील शब्द घेऊन वाक्य तयार करणं अशा अनेक प्रकारे आपण सुंदर वाक्य तयार करू शकू स्वाध्याय हरवलेले शोधा पुढील वाक्यांमध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी काय हरवलं आहे ते कंसातून शोधा हा